Elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. नगराध्यक्षांच्या आशीर्वादाने ठेकेदारांच्या घशात 3000 वृक्ष तुमसरात लागलेच नाही. हे रेवगाड तुमसराचा स्वप्न अधुरा. तुमसर नगरपालिका अंतर्गत 1 जुलै ते 31 ऑक्टोबर 2018 दरम्यान नगरपालिका हद्दीत 3000 वृक्ष लागवण्याचा कंत्राट नगराध्यक्षांनी आपल्या नातेवाईक रुपेश मेश्राम यांना देऊन त्या झाडांची देखरेख व खतपाणी 3 वर्षापर्यंत देखरेख करण्याचा कंत्राट देण्यात आला होता. झाडे लावण्यासाठी संपूर्ण शहरात JCB ने खड्डे खोदण्यात आले, परंतु 3000 झाड तुमसर शहरात लावण्यात आले नसल्याने हे दीर्घकाळ तुमसर स्वप्न हा स्वप्नच राहिला. 38 लाख रुपये नगराध्यक्ष यांच्या आशीर्वादाने कंत्राटदार रुपेश मेश्राम यांनी आपल्या घशात घातले. वित्त आयोगातून वन महोत्सवा अंतर्गत तुमच्या शहरात वृक्ष लावण्यासाठी नगरपालिकाने टेंडर काढला. त्या टेंडरमध्ये 3000 वृक्ष लावणे, त्याची 3 वर्षापर्यंत देखभाल करणे, त्याला खत घालणे व मोठे करणे अशा प्रकारच्या अटी व वृक्षांचे भाव मार्केट रेट पेक्षा 10 पटीने जास्त लावण्यात येऊन आपल्याच नातेवाईक रुपेश मेश्राम याला देण्यात आले. 3000 पेक्षा जास्त वृक्ष तुमसरात लावण्यात आले नाही व आजही खोदलेले खड्डे जसेच्या तसे खोदलेच आहेत. परत यावर्षी सुद्धा अशाच प्रकार करण्यासाठी 27 जून रोजी संताजी सभागृहाच्या बाजूला वृक्षपिंडीचे नौटंकी करत येथे मुख्यमंत्री यांच्या सभेसाठी 70 वृक्ष JCB लावून तोडण्यात आले. त्याच ग्राउंडवर परत वृक्ष लावण्याचा कार्यक्रम नगराध्यक्षांनी घेतला. अशा प्रकारचा शासन निधी खर्च करत असून ठेकेदारामार्फत सर्व निधी मुख्याधिकारी नगराध्यक्ष आपापल्या घशात घालत असल्याचा गोरखधंदा तुमसर नगरपालिकेत जोमात सुरू आहे. असाच गोरखधंदा सुरू राहिला तर तुमसरकरांचे हिरवीगार तुमसरचे स्वप्न धुळीत मिळाल्या शिवाय असणार नाही. ते मात्र तरी तुमसरवरून अनिल कारेमोदी भंडारे एक्सप्रेस.
Pisa. Sforza. Sforza. The bell icon on the YouTube app and never miss another update.